मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर जहरी भाषेत टीका करत अनेक गंभीर आरोप केले. यावरून राष्ट्रवादीकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. आता या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं आहे. आता नामदेवराव जाधव हे मा जिजाऊंचे वंशज आहेत की नाही यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी जाधव यांचा यावरून चांगलाच समाचार घेतला होता. आता राजे लखोजीराव जाधवांचे सिंदखेड राजा येथील वंशज देखील यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नामदेवराव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे वंशज म्हणून घेत आहे. मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ मासाहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. याबाबत चौकशी करून त्यांची तोतेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजेत. लोकांच्या माहितीसाठी हे पत्र मी शेअर करत असल्याचं रोहित पवार म्हणाले. नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे वंशज नाहीत असं खुद्द राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज म्हणाले आहेत. त्यांनी या पत्रात म्हटलंय, सध्या नामदेवराव जाधव नावाचा व्यक्ती सोशल मीडियावर राजमाता जिजाऊंचे वंशज म्हणून मिरवत आहे. मात्र तो वंशज नसून केवळ जाधव आडनावाचा व्यक्ती आहे. त्याचा वंशावळीमध्ये देखील उल्लेख नाही. तो केवळ प्रसिद्धीसाठी हे करत आहे, पवारांवर टीका करत आहे. त्यामुळे आम्ही जिजाऊंचे सिंदखेड राजातील वंशज विनंती करतो की त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण यामुळे आम्ही खरे वंशज असलेल्या लोकांची नाहक बदनामी होत आहे. तोतेगिरी करणारी माणसं मान्य ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्यावर काहीतरी टीकात्मक करत आहेत, काहीतरी खोटेनाटे आरोप करत आहेत, त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं सहकार्यातनं हे लोक सोडलेले आहेत. नामदेव जाधव हा माणूस स्वतःला प्राध्यापक समजतो, हा माणूस प्राध्यापक नाही, तो विखरवलेला एका शाळेवर शिक्षक होता, तिथं काहीतरी उद्योग केले त्याला हाकलून दिला. हाच माणूस म्हणतो, सातत्याने सांगतो की मी लेखक आहे आणि राजमाता जिजाऊंचा थेट 14वा वंशज आहे असं सांगतो सातत्याने सगळीकडे. आणि तशा पद्धतीचा एक समाजामध्ये स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक हा माणूस तोतय आहे. राजमाता जिजाऊ यांचं जे घराणं आहे माहेरचं, ते सिंदखेड राजाचे, तिथल्या सगळ्या मंडळींनी जे वंशज आहेत त्यांनी काल आमदार रोहितदादा पवार यांना एक पत्र दिलेलं आहे, ते सोशल मीडियात आम्ही टाकलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की नामदेव जाधव हा आमच्या कुठल्याही वंशावळीत नाही, आमच्या भावकीतला नाही, या माणसाला आम्ही ओळखत नाही, याचा आमच्या जाधवराव घराण्याशी काही एक संबंध नाही, याची चौकशी करून त्याच्यावर रितसर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारे आता शरद पवारांच्या समर्थनार्थ आणि नामदेवराव जाधव यांच्या विरोधात लखोजीराजे जाधव यांचे वंशज उतरल्याचे पाहायला मिळत आहे.